नमस्कार, लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव. आजच्या भागात आपण एका अशा अवलिया कलावंताला भेटणार आहोत. मी म्हटलं होतं अवलिया कलाकार म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका अथर्व सुदामे. एक जलक कार्यकर्त्यांची किंवा एखाद्या मंडळाच्या अध्यक्षाच्या बोलण्याची हे रील मागच्या वर्षी फार तुझं गाजलं होतं. अथर्व, या संवादाच्या मालिकेमध्ये तुझं खूप मनापासून स्वागत आहे मित्रा. आणि आम्हाला खूप आनंद आहे, अप्रूप आहे, अभिमान आहे की पुण्यातला एक आमचा छोटा दोस्त, धाकटा भाऊ, कलावंत जो आज नॅशनल लेवलला प्रसिद्ध आहे, खुद्द राज ठाकरेंनी ज्याच्या कलेची दखल घेतलेली आहे, त्याबद्दल तुझं खूप मनापासून अभिनंदन. अथर्व, आम्हाला एक उत्सुकता आहे की या सगळ्याची सुरुवात कशी झाली. म्हणजे रील्स तर आत्ता झाले, पण एक कलावंत म्हणून किंवा तुझी काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझा जो मामा आहे तो गिटार वाजवतो, नितीन कुलकर्णी. बरं. त्यामुळे घरात हे कुठे ना कुठेतरी होतं. आईला पण आवडे, वडिलांना पण आवडे, किंवा माझे जे आजोबांचे जे वडील होते त्यांनी पण सिनेमात वगैरे काम केलेले. पणजोबांनी? हां, पणजोबांनी माझ्या. पण ते काय एवढ्या लेवलला नव्हतं, पण केलेले, त्या तिथे जाऊन आलेले. पण आमच्यापर्यंत काय ते असं वारसा वगैरे आलेलं नाही आहे की असं हे करण्याचा. पण पहिली जी गोष्ट होती की मला म्हणजे जेव्हा मी ढोल वगैरे ऐकायचो, ढोल ताशा, तेव्हा ते अप्रूप वाटायचं की अरे हे आपल्याला पण यायला पाहिजे असं तसं. पण जेव्हा मी पहिल्यांदी आता माझ्या घराच्या जवळ रमण वाक पथक होतं, हो, तर मी तिथं जेव्हा गेलो तर ते सातवीत पहिल्यांदा असं म्हणजे काहीतरी कले रिलेटेड आपण मोठ्या लोका म्हणजे मोठ्या एका मॉबमध्ये काहीतरी करतोय, तर ती गोष्ट होती की ढोल ताशा वाजवणं. तर तिकडनं ती सुरुवात झाली की बाबा एक डिसिप्लिन काय असते, की वाद्य वाजवणं म्हणजे काय, तिची पूजा असते, त्याला एवढं आपण प्रेमाने कसं वागवायचं असतं हे मी तिथे शिकलो. आणि मग ते सातवीत असल्यापासून ती सुरुवात झाली. पहिली स्टेप ही होती की ढोल ताशा वाजवणं. बरं, हे तर गणपती उत्सवाशी संबंधित झालं. बरोबर. मामा गिटार वादन करत होता. आम्हाला याची थोडी कल्पना आहे की तू पण छान गिटार वाजवतोस, तू गात होतास, थिएटर पण तू केलेलं आहेस. या दोन्ही गोष्टींबद्दल आम्हाला थोडं विस्ताराने सांग. मी पहिले सातवी ते बारावी एक 6-7 वर्ष म्हणजे बारावीपर्यंत मी क्रिकेट खेळले, म्हणजे बऱ्यापैकी लेवलला चांगल्या लोकांबरोबर, म्हणजे ऋतुराज गायकवाड वगैरे यांच्यासोबत मी खेळलो व्यवस्थित. त्यामुळे तोपर्यंत तर काही संबंध नव्हता, पण आवड होती या गोष्टींची. तर मग एकदा असंच मी मामाच्या काय जॅमिंग असतं, तर क्लास तर जॅमिंग होतं त्याच्या, तिथं गेलो तर भरपूर मुलं मुली गात होते वगैरे. आणि तेव्हा एक क्रेज असते की अरे मुलींसमोर गिटार वाजवलं, ते लोकांना असं वाटतं की मुलींसमोर गिटार वाजवलं की झालं, ऋषी कपूर झालं, पण तसं काही नसतं. पण ती क्रेज अशी होती की बाबा एक माझाच मित्र आहे तो खूप छान गात होता तिकडे, आणि सगळे टाळ्या वाजवतात हे ते. मग मी मामाला म्हटलं की येऊ का, मला पण यायचं आहे. म्हणलं ये बघ, पण तू काही येणार नाही फार दिवस. म्हणलं नाही येतो. म्हणलं ये, तुला यायचं तेवढ्या दिवस ये. आणि मी गेलो आणि मग ते इतकं मन लावून करायला लागलो. मी गिटार घेतलं. मग एक माझा जो मित्र गायचा तर त्याच्यासोबत एक कार्यक्रम आला, म्हणजे नवरात्रात आमच्या इथं विराजी तालीम मंडळ जे आहे त्यांचं जे नवरात्र होतं, तर इथं सगळी मित्रच आमचे, ते म्हणले की करा काहीतरी तुम्ही यावेळेस, मंगेश शिंदे वगैरे. हां, बरोबर. पण म्हणलं आता काय करायचं, म्हणजे काय करायचं, तेवढं यायला पाहिजे. तर आम्ही एक दोन गाणी फार तुटक बसवली, पण जेवढं लोकांसमोर करता येईल असं. आणि ते पहिल्यांदा वाजवलो, पण हे मुलांना सांगितलं आधी शिट्ट्या विट्ट्या मारा, पण हे करून ते कॉन्फिडन्स आला की आपण स्टेजवर गिटार वाजवते आणि म्हणजे काहीतरी सादर करतोय. मग म्हटलं आपण गाऊ पण, आता वाजवते तर गाऊ पण. मग ते त्याच्यातनं ते गाण्या वगैरेचं सुरुवात झाली. मग ते त्याच्यानंतर मी 4-5 वर्ष त्याचे कार्यक्रम करायचो, म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन, पब्समध्ये, कॅफेजमध्ये जाऊन, रेग्युलर प्रायव्हेट शोज असतील तिथं मी हे कार्यक्रम करायचो वाजून. मग एक माझा बँड तयार केला. मग तिथं आता गाणी म्हणजे काय, आपली किशोर रफी यांचीच गाणी, तर ती गाऊन आम्ही लोकांना आमच्याप्रमाणे एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो. मी काय गायक वगैरे खूप चांगला अजिबात नाही, पण मी 1-1.5 तास त्यांना आवडतील ती गाणी म्हणू शकते. हे सगळं चालू होतं, तू थिएटर पण काही काळ केलंयस? हा, थिएटर मी शिकलो. मी फार नाटकं नाही करू शकलो. मी स्ट्रीट प्लेज केलेत बरेच, पण मी नाटकात असं नाही जाऊ शकलो, कारण का जेव्हा मी जाणार तेवढ्यात हे कोविड वगैरे आलं. माझं त्याचं ट्रेनिंग बरंच 2-3 वर्ष खूप झालं होतं. आणि देवदत्त पाठक त्यांच्याकडे मी जायचो, ते गुरुकुल पद्धतीने, म्हणजे तुम्हाला दिवसभर तिथे बसून, म्हणजे टॉर्चरच एक प्रकारचा तो, त्या प्रकारे मी ते शिकलेलो. त्यामुळे मला त्याच्यातलं सगळं माहिती होतं, पण मी नाटक फार करू शकलो नाही. मग जसं हे चालूच होतं साईड बाय साईड सोशल मीडिया, मग ते वाढायला लागलं आणि मग तिथंच थोडं वळलो मी. पण आता हे रील्स किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ करावे हे डोक्यात कुठून आलं?
डोक्यात म्हणजे मी आणि माझा मित्र पवन, त्याचं माझ्या घराखाली डब्ल्यू एस बेकर्स होतं, बेकरीचं दुकान. मग त्याच्या दुकानात बसून हा सगळा प्रकार करायचा की व्हिडिओ काढू. मग आता तेव्हा काय कॅमेरे साधे कुठले तरी मोबाईल, त्याच्यात आम्ही एकमेकांचं शूट करून मग ते करायचो. पण ते टाकायला प्लॅटफॉर्मच नव्हतं किंवा तेव्हा कोण सांगायला नव्हतं की यूट्यूबवर टाक, हे कर ते कर. मग त्याच्यानंतर एक 4-5 वर्षांनी मी पहिली व्हिडिओ टाकली. म्हणजे जर तेव्हा टाकलं असतं मला वाटते तर मग आमचे 100-150 व्हिडिओ ऑलरेडी तयार होते. पण तेव्हा माहितीच नव्हतं. पहिल्यांदा 2019 साली ती व्हिडिओ टाकली. पण जसं हे रील्स आलं तसं ते इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला बूस्ट आलं किंवा बाकी पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला. मग 2 वर्षांनी ते अजून बूम होत गेलं. गणेशोत्सवाचं आणि तुझं काय नातं आहे? बापरे, नातं जसं मी म्हणलं की मी लहानपणापासून त्या पथकात वाजवायला जातो. आणि जेव्हा तुम्ही शनिवार नारायण सदाशिव या पेठांमध्ये राहतात, म्हणजे बाकी कुठलीही पेठ असो, तिथं तुम्हाला ते आपआप संस्कार होतातच. म्हणजे तुम्हाला काही वेगळं काही करावं लागत नाही, कारण घराच्या खालनंच तुमची मिरवणूक जाते, त्यामुळे ते आपआप होतच जातात. माझे वडील गुरुजी तालीममध्ये मंडळात जातात, आमच्या समोर विराजी तालीम ते मंडळ आहे. किंवा मी जेव्हा पथकात जायला लागलो तेव्हा जसं मी तुम्हाला म्हणलं की ते एक संस्कार आहेत ना, की म्हणजे मी जर तिथं गेलो नसतो ना तर मी अर्धा माणूस असलो असतो. कारण का तिथं तुम्हाला एक प्रकारचं डॉमिनेट होता तुम्ही, एवढे 500 जण आहेत. तुम्ही ऑब्व्हियसली जर 7वीत असाल तर तुम्हाला 25 वर्षाचा मुलगा तुम्हाला डॉमिनेटच करणार. पण ते जे पेलून घेण्याचं जी क्षमता आहे ना ती तिथनंच येते तुम्हाला. तर हेच संस्कार आहेत की बाबा. आणि आता आम्ही जे आमच्या मंडळात पण हेच कार्यक्रम व्हायचे की येऊन सादर करा. तिथं तुम्हाला कोण म्हणणार नाही की नको करू सादर, पण तिथं आम्हाला सादर केल्यामुळे आज आम्ही कुठल्याही स्टेजवर जाऊन आम्हाला ती भीती नाही आहे की बाबा 40 आता तेव्हा 30-40 लोकं असतात समोर बसलेली. पण इथं जेव्हा मोठ्या स्टेजवर 1000 लोकं असतात तेव्हा आम्हाला भीती नाही आहे कसं करू, कारण का हे लहानपणापासून कुठलं ना कुठलं तरी झालेलं आहे. अथर्व, एक उत्सुकता अशी आहे की आता ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्टच्या वतीने पुनीतदादा बालन यांच्या संकल्पनेतनं ही सिरीज आहे मुलाखतींची, संवादाची, तर या गणपती मंडळाशी तुझा कधी संबंध आला आहे का? आता दरवर्षी नाव तर खूप मोठंच आहे आणि पाहिलेलंच आहे. पण 10वी 11वीत म्हणजे मी 2010-11 साली मी रमणबाग पथकाकडून ताशा वाजवायचो, तर तेव्हा आम्ही वाजवलं होतं भाऊसाहेब रंगारी त्यांच्यासाठी. आणि मागच्या वर्षी मला इथे काय गेस्ट म्हणून, वा वा, तर तो हा संबंध आला. वा 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 वा, क्या बात आहे. आता तर छान गप्पा झाल्या तुझ्याशी, सगळा तुझा स्पॅन कळला करिअरचा, गिटारपासून ते रील्सपर्यंत. आमच्यासाठी काहीतरी छान सादर कर. आणि अहो कसं आहे ना, शेत दिने गायचं आहे, सादर बिदर करायला आत्ता वेळ नाही. ते कंटिन्यू मध्ये आपली कामं चालू. आता गणपती विणपती आलेत, आपण काही मुलाखत बिलाखत द्यायची वेळ काही, कंटिन्यूमध्ये काम असतं आहे का? ते फोन आला, एक मिनटं. हां बोला, काय बाटल्या कमी पडतात? अहो बरा ना, बाटल्या जीव काय होते का? अरे काय बोलतोय तू, कसल्या बाटल्या? इथं बाप्पा पुढं बसलोय आपण. अहो रक्त, रक्ताच्या बाटल्या रक्त भरतो ना आपण लोकांसाठी. हा हा कार्यकर्त्याला असं तुम्ही असे आक्षेप घेऊ नका. कळलं का? गल्लीतल्या माहितीपासून ते लग्नापर्यंत पहिल्या रस्त्यावर उतरणार कार्यकर्ता असतो, हे बरोबर नाही. चला आता येतो, हे खूप झालं इंटरव्ह्यू. चल हा आलो हा बाटल्या भरा बाटल्या.